राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्याआधी सकाळी अर्थमंत्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील. काल राज्याचं आर्थिक सर्वेक्षण विधानसभेत मांडण्यात आलं आणि त्यानुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रानं कर्नाटकला मागे टाकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आलंय. शिवाय गेल्या 4 वर्षात राज्यावर असणाऱ्या कर्जाचा बोजाही कमी झाल्याचा दावा करण्यात आलाय. राज्याचं उत्पन्न साधारण 24,95,000 कोटींच्या घरात असून विकास दर हा 7.3% असल्याचं आर्थिक सर्वेक्षणातून पुढे आलंय. देशभरात GST कर प्रणाली लागू झाल्यानंतर अर्थसंकल्पातून कर कमी जास्त होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातील कृषी क्षेत्राची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. हमीभावाच्या प्रश्नावरून वारंवार शेतकऱ्यांची निराशा होतीये. त्यातच केंद्र सरकारनं 1.5 हमीभावाची घोषणा केली आहे. ही घोषणा लक्षात घेऊन राज्य सरकार त्याविषयी काय तरतूद करतंय याकडेच कृषी क्षेत्राचं लक्ष आहे. औरंगाबादमधल्या पडेगाव हा शिवसेनेचा बालाकिल्ला असल्यामुळेच पोलिसांनी हेतूपूर्वक इथे तोडफोड केल्याची तक्रार स्थानिकांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे केली आहे. पडेगाव मिटमिटा परिसरातल्या नागरिकांची खासदार चंद्रकांत खैरे यांनी रात्री भेट घेतली. त्यावेळी बोलताना या भागात एकही कचऱ्याची टोपली येणार नाही असं आश्वासन चंद्रकांत खैरे यांनी स्थानिकांना दिलं. त्याआधी कचरा टाकण्यासाठी औरंगाबाद शहराच्या आसपासच्या खदानींची पाहणी शिवसेना नेत्यांनी केली. बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत पुढचे काही महिने कचरा खदानी टाकायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या आणि त्याचनुसार खासदार चंद्रकांत खैरे, महापौर, शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि नेते मंडळींनी औरंगाबादमध्ये 3 ठिकाणी जागांची पाहणी केली. यापैकी हर्सुल भागातल्या नागरिकांनी विरोध केला म्हणून देवळाई भागातल्या खदानीचीही पाहणी करण्यात आली. पाहणी केलेल्या या 3 जागांबाबत नागरिकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महिला पोलिसांनी सुद्धा महिलांना मारलं, दरवाजे तोडले. मी स्वतः सगळं गाव पूर्ण करून मी आणि संजय शिरसाटे लंबरला जाऊन आम्ही पूर्ण जाऊन त्या ठिकाणी आलो. पण इतकी भयानक परिस्थिती कधी दुसरीकडे नाही गेली. याच्या पाठीमागे काहीतरी राजकारण असेल. हे एक तर कचरा डेपो तर इथं होऊ देणारच नाही. मी आता मी सांगितलं इथं नाही होऊ देणार, कारण इथं इतक्या लोकांना त्या ठिकाणी जो त्रास होतो, उपोषण बसले, दगडफेक झाली, मारलं, हे कसं सहन करणार आम्ही. शेवटी शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं जनतेच्या सोबत त्या ठिकाणी त्यांना दिलासा द्या. आणि म्हणून लोकसभा सोडून मी आणि विधानसभा सोडून संजय शिरसाट मी तेच आलो आहे. याच करता की लोकांना त्या ठिकाणी समाधान मिळ, लोकांना शांत केलं पाहिजे. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या हे पाहून आलो क्वारी. तिथे जिथे होईल तिथे पाहू आता पुढे. तो प्रश्न प्रशासनाचा पण आहे, परंतु आम्ही लोकांच्या सोबत आहोत. लोकांना मी या ठिकाणी राजकारणाचं झालं की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून शिवसेना डॉमिनेट करण्याचा दृष्टिकोन काही दुष्ट प्रवृत्ती करतात. औरंगाबाद प्रश्नावरून शिवसेनेतच राजकारण तापलंय. सत्तेत असताना शिवसेना भाजप कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लगावला. कचरा टाकण्यासाठी महापालिकेनं जितक्या जागा शोधल्या त्या माझ्याच मतदारसंघात होत्या, मात्र माझ्या मतदारसंघात एक कण सुद्धा कचरा टाकू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी घेतलाय. त्याचबरोबर बागडे आणि रावसाहेब दानवे यांच्या राजकारणामुळे हा प्रश्न पेटल्याचा आरोपही त्यांनी केलाय. औरंगाबाद पोलिसांची गुंडगिरी समोर आली आहे. मिटमिटाच्या गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनी थेट गावात घुसून गावकऱ्यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा CCTV कैद झालाय. पोलिसांनी केलेल्या या कारनाम्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतलं जाण्याचीही शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना समाजकंटकांसारखं पोलिसांनी हे वागणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. विशेष म्हणजे मिटमिटाच्या गावकऱ्यांवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. आता या CCTV कैद झालेल्या प्रकारामुळे शिरसाटांच्या आरोपांना बळ मिळालंय आणि यासंदर्भात विधानसभेत सोमवारी लक्षवेधी मांडणार असल्याचीही माहिती शिरसाटांनी दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील आमदारांशी उद्धव यांनी संवाद साधला. मतदारसंघातील प्रश्न आणि राजकीय समीकरणं उद्धव ठाकरे आमदारांकडून समजून घेत आहेत आणि स्वाभाविकपणे एक प्रश्न किंवा मत आमदारांना हमखासपणे विचारलं जात आहे. सत्तेतून बाहेर पडावं की नाही आणि पडावं तर का आणि कधी आणि सत्तेत राहावं तर का यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान तेलुगू देसमनं सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर शिवसेना काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. कोकणातील नियोजित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध लक्षात घेता हा प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी आमदार आशिष देशमुख यांनी केली. यामुळे विदर्भातील औद्योगिकरणाला वाव मिळणार आहे आणि विदर्भाची आर्थिक प्रगती होईल असं ते म्हणाले. समुद्री महामार्गावर पाईपलाईन टाकली जाणार आहे तेव्हा क्रूड ऑइल पाईपलाईनद्वारे विदर्भात आणलं आणि तिथे रिफायनरी उभारली तर ते विदर्भासाठी फायद्याचं ठरेल अशी सूचना आशिष देशमुख यांनी केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी आणि विस्तीर्ण निर्जन प्रदेश पाहता रत्नागिरीतला प्रस्तावित प्रकल्प हा विदर्भासाठी फायद्याचा ठरेल असं देशमुख म्हणाले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी मुंबईमध्ये एका खासगी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या मुंबईच्या भेटीमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राजीव शुक्ला, मिलिंद देवरा, सुशील कुमार शिंदे यांच्या नावांची राज्यसभा उमेदवारीसाठी चर्चा आहे. मात्र कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत उत्सुकता आहे. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारावरून विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी याबाबतचा स्थगन प्रस्ताव मांडला. एमपीएससी परीक्षेतलं बोगस रॅकेट सरकारला माहीत असल्याचा दावा करत 1000 अधिक बोगस अधिकारी शासकीय सेवेत दाखल झाल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. तर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांचा भव्य लाँग मार्च काढण्यात आलाय. राज्यभरातील शेतकरी या लाँग मार्चमध्ये सामील झालेत. नाशिक इथून मुंबई विधानसभेपर्यंत हे शेतकरी पायी निघालेत. हा लाँग मार्च 12 मुंबईत पोहोचेल आणि त्यानंतर शेतकरी विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.